मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना आज पुणे कोर्टाने जामीन नामंजूर केलाय. एका ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एका महिलेविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. जाधव यांनी आपल्या कारचा दरवाजा अचानक उघडल्याने दुचाकीवरून जाणारे ज्येष्ठ नागरिक दाम्पत्य रस्त्यावर पडलं होतं. यावेळी ज्येष्ठ नागरिकाने जाब विचारलं असता जाधव आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या महिलेने मारहाण केली होती. यावेळी खुनाचा प्रयत्न करण्याच्या आरोपामध्ये पोलीस कोठडीत असलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची फरार असलेली सह आरोपी निशा झा यांना काल जामीन मंजूर करण्यात आलाय. मात्र आज झालेल्या सुनावणीत हर्षवर्धन जाधव यांचा कोर्टाने जामीन फेटाळून लावलाय. निशा झा यांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने मंजूर केला असून जाधव यांचा जामीन फेटाळून लावल्याची माहिती जहीर खान पठाण व सत्यजित कराळ यांनी दिली आहे. काल जे आम्ही बेल ऍप्लिकेशन दाखल केलं होतं त्याच्यावरती आज सरकारी पक्षाचं त्यांचं से आलं. त्याच्यावरती आर्ग्युमेंट झालं, युक्तिवाद झाल्यानंतर मग साहेबांना आम्ही सांगितलं की जे बॉम्बे हायकोर्टची रुलिंग आहे की 307 जरा गुन्हा असला किंवा 10 वर्षापर्यंत शिक्षा असली तर मॅजिस्ट्रेट कोर्टाला पावर्स आहेत बेल देण्याचे. त्याच्यानंतर मेडिकल पेपर्स वगैरे सगळे रेकॉर्डवर होते. सगळं झाल्यानंतर साहेबांना असं वाटलं की सिरियसनेसचा तो गुन्हा आहे म्हणून त्यांनी आज त्यांची जी बेल ॲप्लिकेशन आहे ती फेटाळली. आता सोमवारी आम्ही बेलसाठी सेशन्स कोर्ट पुण्यात ते ठेवू आता ॲप्लिकेशन.